सोलापूर जिल्ह्यातील कल्याणराव काळे यांच्या चंद्रभागा सहकारी साखर कारखान्याला राष्ट्रीय सहकार विकास निगम कडून राज्य सरकारमार्फत खेळत्या भांडवलासाठी फरकाची रक्कम देण्यास राज्य मंत्रिमंडळाने बुधवारी मान्यता दिली. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारने विविध सामाजिक ठिकाणचे नेते यांना खुश करण्यासाठी निर्णय घेण्यात आल्याचा आरोप राष्ट्रवादीचे अमरजीत पाटील यांनी केला आहे. काल महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळाने, भाजप सेनेच्या मंत्रिमंडळाने बुधवारच्या झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये महाराष्ट्रातील काही सहकारी साखर कारखान्यांना खेळत्या भांडवलाची फरकाची रक्कम देण्याचा निर्णय घेतलेला आहे. मुळामध्ये कायद्यानुसार हा निर्णय किंवा अशा पद्धतीची रक्कम देणं हे वरवर जरी कायदेशीर वाटत असलं तरी मुळामध्ये या ज्या कारखान्यांना ही रक्कम अदा केली जाणार आहे त्या कारखान्यांची यादी बघितल्यानंतर हा निर्णय पूर्णतः येत्या विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून घेण्यात आल्याचं आपल्या लक्षात येतं आहे. त्याचं कारण असं आहे की पंढरपूर तालुक्यातील सहकार शिरोमणी सहकारी कारखान्याच्या सुद्धा नाव या यादीमध्ये आहे. गेल्या काही दिवसापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी भाजपमध्ये जाणाऱ्या कारखानदार आणि नेत्यांच्या संबंधात वक्तव्य करताना सहकार शिरोमणी वसंतदादा काळेंच्या कारखान्याचा उल्लेख केला होता आणि हा कारखान्यामधील अनियमितता आणि काही बाबींवरती साहेबांनी त्या पत्रकार परिषदेमध्ये वक्तव्य केल्यानंतर कारखान्याच्या आत्ताच्या विद्यमान चेअरमन कल्याण काळे यांनी साहेबांचं हे वक्तव्य खोडायसाठी पंढरपूरमध्ये प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि सांगितलं की मी माझ्या मनानं भाजपमध्ये गेलेलो आहे, माझ्यावर कोणताही दबाव नव्हता. पण मुळामध्ये काल जी काही खेळत्या भांडवलाची फरकाची रक्कम देण्याचा निर्णय झालेला आहे याच्यातून हे सिद्ध होतं की या कारखान्यांमध्ये अनियमितता होती किंवा आहे आणि यांच्यातील काही बाबींची पूर्तता करण्यासाठी शासनानं हा फरकाची रक्कम दिलेली आहे. याच्या आधी महाराष्ट्र राज्य बँकेनं, शिखर बँकेनं म्हणजे MSE बँकेनं याच कारखान्याला 40 कोटीच्या आसपास अंदाजे रक्कम अदा केलेल्याची एक चर्चा पंढरपूर तालुक्यामध्ये आहे. ही जी 40 कोटीची रक्कम दिलेली होती ती रक्कम या कारखान्याच्या सभासदांची देणी, FRP ची रक्कम आणि कामगारांच्या थकीत पगाराची देणी देण्यासंदर्भात दिलेली होती. पण त्यातून एक दुसरी माहिती पुढे अशी येते की या रकमेपैकी असणारी जवळजवळ 23 कोटीची रक्कम यांनी यांचा खाजगी कारखाना जो सीताराम साखर कारखाना आहे खर्डीचा, त्या खर्डीच्या कारखान्यावरची जप्ती टाळण्यासाठी ती रक्कम तिकडं वळवली. अशा पद्धतीची सुद्धा चर्चा पंढरपूर तालुक्यामध्ये चालू आहे. याच्यातून एकच दिसत आहे की पवारसाहेबांनी जो आरोप केला होता की कारखानदारांना साम दाम दंड भेद वापरून भाजप आपल्याकडे खेचत आहे हेही सुद्धा सिद्ध होत आहे. आणि त्याचबरोबर काही बहुतांश कारखाने किंवा कारखानदार किंवा नेते हे स्वतःच्या कारखान्यातील भ्रष्टाचार अनियमितता लपवण्यासाठी भाजपच्या आश्रयाला जात आहेत हेच ह्या कालच्या मंत्रिमंडळानं खेळत्या भांडवलाचा जो निर्णय केलेला आहे यांना फरकाची रक्कम देण्याचा त्यावरून सिद्ध होत आहे. मी प्रथमतः राज्याचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, सहकार मंत्री सुभाषबापू, मंत्रिमंडळातील त्यांच्या सर्व सदस्यांचं मी मनापासून आभार मानतो. मागच्या 2 महिन्यापासून आमचा साखर आयुक्तालयाकडून मार्जिन मनीचा प्रस्ताव आमचा राज्य सरकारकडे गेलेला होता. त्यांनी कालच्या कॅबिनेटमध्ये राज्य सरकारनं थक हमी देऊन आम्हाला या चारही कारखान्याला सहकार्य करण्याची भूमिका राज्य सरकारनं वर्तवलेली आहे आणि NCDCतनं आम्ही हे राज्य सरकारची थक हमीच्या माध्यमातून लोन उपलब्ध करणार आणि ते आम्हाला जवळजवळ 8 ते 9 वर्ष परत फेडीच्या बोलीवर आम्हाला हे पैसे मिळणार आहेत. कमी व्याजदराने पैसे मिळतील. त्याच्यामुळं कारखान्यांना आणि कारखान्यावर अवलंबून असणाऱ्या सभासद शेतकऱ्यांना त्याचा फायदाच होणार आहे. आणि मागच्या 2 वर्षात दुष्काळ पडला असल्यामुळं आम्ही कोजन प्रकल्प हातात घेतलेला होता, तो पूर्ण केला, फुल कॅपॅसिटीनं चालू झाला. पण दुर्दैवानं 2 वर्ष दुष्काळ असल्यामुळं इतर कर्ज आमचे व्याज वाढायला लागलं आणि म्हणून आम्ही राज्य सरकारला विनंती केली, त्या माध्यमातून हे लोन त्यांनी सँक्शन केले, त्याबद्दल मी त्यांचं परत एकदा मी आभार मानतो. किती लोन होतं पहिला? पहिला आमचं लोन आम्हाला आता प्लेजवर जवळजवळ 140 कोटीचं लोन आहे आणि कोजनरेशन आणि मॉडिफिकेशनचा जो प्रकल्प होता तो 125 कोटीचा प्रकल्प होता, त्याचे हप्ते रेग्युलर आहेत. MEC बँकेचं लोन आहे पण या 2 वर्षात पाऊस कमी असल्यामुळं फुल कॅपॅसिटीनं कारखानदारी चालली नसल्यामुळं आणि मध्ये साखरेला जरा उठाव कमी असल्यामुळं व्याजाचं बर्डन वाढलं होतं आणि म्हणून हा प्रस्ताव आम्ही राज्य सरकारकडे दाखल दिलेला होता. तसं नाही, त्याचा काय विषय म्हणजे आदरणीय मुख्यमंत्र्यांना आम्ही ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या अगोदर
आणि त्या माध्यमातून आता मुंडासाहेब माडिक राष्ट्रवादीचे तुमचे ह्याचं वारणा साखर कारखान्याचे विनयराव कोरे यांनाही तो आणि ह्यांचा परत मला वाटतं पंकजताईंचा एक असे चार कारखाने मिळून प्रस्ताव आहे. ह्याच्यात काय राज्य सरकारनं आम्हाला बोलवलं आणि आम्ही कारखाने अडचणीत आहेत म्हणून, पण राज्य सरकारचा महत्त्वाचा एक उद्देश होता की कारखाना हा कोणाच्या वैयक्तिक मालकीचा नसतो आहे, ह्या कारखान्यावर अवलंबून असणारा शेतकरी वर्ग आणि त्यांना हे सहकार्य करण्याची भूमिकेतनं राज्य सरकारनं हा निर्णय घेतलेला. पवार साहेबांचा मला ज्या टायमाला प्रवेश करायचा जो आमचं ठरलं साहेबांना, मी CM साहेबांना भेटलो त्या टायमाला फोन मला आला होता. मी पवार साहेबांना स्पष्ट सांगितलं की साहेब म्हटलं आता गेली 4 वर्षे झालं आम्ही बघतो आहे ह्या सरकारनं निर्णय चांगले घेतलेले आहेत आणि इथनं पुढं सुद्धा हेच सरकार पुढं कंटिन्यू राहणार आहे आणि सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सोडवतेत असं आम्हाला चित्र स्पष्ट झालं आणि मी तसं पवारसाहेबांना स्पष्ट सांगितलेलं आहे. आता पवारसाहेबांनी सांगितलं गेलं की यांना काहीतरी मदत करतो वगैरे असं ते त्या दिवशी TV मी ऐकलं, पण तो त्यांचा वैयक्तिक विषय आहे. पण आमचं तसं काय मला काय पवारसाहेब बोलले नाहीत. पवारसाहेबांना मी डायरेक्ट अशा टाईम मला ज्या टायमाला फोन आला त्या टायमाला मी पवारसाहेबांना स्पष्टच बोललो होतो की हे 4 वर्षे सरकार चांगले निर्णय घेतले, तिथनं पुढं सुद्धा हे सरकार कंटिन्यू राहणार आहे आणि आम्हाला सगळ्याला आमचे ग्रामीण भागातले प्रश्न सोडवायचे असतील तर या सरकारबरोबर जावं लागतं.